महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अर्थात महाराष्ट्र सागरी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी दहान बंदराच्या विकासासाठीची शिखर संस्था 22 नोव्हेंबर 1996 ला स्थापन झालेली ही संस्था आज दिमाखदारपणे आपल्या 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी अंदाजे मुंबई आणि उपनगरे 114 किलोमीटर, ठाणे 127 किलोमीटर, रायगड 122 किलोमीटर, रत्नागिरी 237 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग 120 किलोमीटर अशी ही किनारपट्टी पसरलेली आहे. या किनारपट्टीशी संलग्न 48 लहान बंदरे असून रत्नागिरी आणि रेडी ही दोन मध्यम स्वरूपाची बंदरे आहेत. ह्यासाठी एका बंदर विभागाची स्थापना करण्यात आली. ह्या बंदर विभागांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अर्थात महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना झाली आणि 25 वर्षांच्या ह्या वैभवशाली परंपरेची सुरुवात झाली. सागरी महामंडळाने 25 वर्षांच्या कालावधीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्याची अग्रेसर भूमिका घेतली आहे. पंचवीस वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासात अंतर्देशीय जलवाहतूक, मालवाहू बंदरे आणि जेट्टी, जहाज बांधणी आणि दुरुस्ती, तटीय म्हणजे कोस्टल पर्यटन, बोट कनेक्टिव्हिटी असे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प साकार झाले. 25 वर्ष, पाहिलेली स्वप्न साकार होण्याची. 25 वर्ष, महत्वाकांक्षी प्रकल्प सत्यात उतरवण्याची. मालवाहतूक करणारी जवळपास 16 उच्च वर्गातली बंदरे, जशी जागतिक स्तरावरील पाईप निर्माण करणारी फिनोलेक्स कंपनी संचालित कोल्ड आणि लिक्विड जेट्टी, दाभोळचा कोकण एलएनजी लिमिटेड संचालित दाभोळ एलएनजी प्रकल्प आणि दाभोळ तटीय टुरिझम, जयगडचा JSW हा महाकाय प्रकल्प. तुळशीचं रोप आणि एक स्मृतिचिन्ह देऊन सैनी साहेब स्वागत करतात माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार. नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे. बंदरे, मत्स्य व्यवसाय, वस्त्रोद्योग तसंच मुंबई शहरचे पालकमंत्री माननीय असलम शेख. महसूल, बंदरे, ग्रामविकास राज्यमंत्री माननीय अब्दुल सत्तार. माननीय खासदार राजन विचारे. माननीय खासदार राजन विचारे. माननीय आमदार रवींद्र फाटक. माननीय आमदार मंदाताई म्हात्रे. परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव माननीय आशिष कुमार सिंह. मुंबई बंदर विश्वस्तचे अध्यक्ष माननीय राजीव जलोटा.
मुंबई बंदर विश्वस्तचे अध्यक्ष माननीय राजीव जलोटा, ठाण्याचे जिल्हाधिकारी माननीय राजेश नार्वेकर, सिडकोचे अध्यक्ष, त्यांचं देखील स्वागत करतायत सैनी साहेब. पोलीस आयुक्त ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, राजेश नार्वेकर,